निर्णयाबाबत, कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबाबत काय नेमक्या आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत? खरं आहे, कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याला भाव मिळेल म्हणून अनेक शेतकरी आज कांदा घेऊन येत आहेत. आपण आहोत कांद्याच्या बाजार समितीमध्ये. थोड्या वेळामध्ये कांद्याचे बाजार या ठिकाणी सुरू होतील आणि त्यासाठी कांदा घेऊन शेतकरी आता नाशिकमध्ये आलेले आहेत आणि आपला कांदा मोजून व्यापाऱ्यांना देत आहेत. मात्र कांद्याचे भाव हे संपूर्ण जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये पडल्यामुळे शेतकरी एकूणच नाराज आहे. आपण जे शेतकरी हा कांदा घेऊन आले त्यांच्याशी चर्चा करूया. जो काही तुम्ही कांदा घेऊन आले, काय अपेक्षा होती तुम्हाला, काय दर मिळेल आणि आता काय परिस्थिती? कांद्याचे एक्सपोर्ट चालू झाल्यामुळं अपेक्षा होती, पण परत एक्सपोर्ट बंद केलं असं एक्सपोर्ट चालू झालं बंद झालं माहीत नाही होत तोपर्यंतच हे फसवणूक झाल्यासारखं काम झालेलं आहे. तर 200-500 रुपयांनी बाजार वाढलेली होती, तर परत 500 रुपयांनी बाजार कमी होऊन गेली. शेतकऱ्याकडं माल तर पाऊस कमी असल्यामुळं. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. माल राहिलेला कमी प्रमाणात माल होता आणि कमी प्रमाणात माल असल्यामुळे 10-12 रुपये पर्यंतच्या वर कांदा गेलेला नाही शेतकऱ्याचा. आणि आता एक्सपोर्ट चालू झालं असं समजलं होतं कालच्याला, तर कोणाला माहीत झालं कोणाला नाही, तर बंद बी झालं असं समजलं. फार माहिती घेऊन आलात आणि नुकसान तुमचं होतंय. तुम्ही काय वाटतं एकूणच हे जे निर्यात बंदी आणि बंदी उठवली जाते केली जाते यामुळे किती नुकसान होतंय एकूण या वर्षी या हंगामात? किती नुकसान? या वर्षी फारसं नुकसान आहे, कारण उत्पन्न जेवढं पाहिजे तेवढं नाही आहे आणि त्याच्यात मार्केटची अशी परिस्थिती म्हटल्यानंतर काहीच भेटत नाही शेतकऱ्याला. त्याच्यामुळे निर्यात ही चालूच पाहिजे, निर्यात चालू असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? 2023 प्रथमच पाऊस कमी झाला, त्याच्यामुळे कांदा उत्पादन अतिशय अल्प प्रमाणात झालं. त्यात निर्यातमुळं शेतकरी वर्गाकडे राहिलेल्या थोड्याशा कांद्यामध्ये शेतकरी वर्गाला 4 पैसे मिळण्याची आशा असतानाच गव्हर्नमेंटने निर्यात चालू केली व काही तासातच ती बंद केल्यामुळे ज्या मालाचे भाव जास्त होते समजा, त्याच मालाचे भाव पुन्हा कमी झाले, त्याच्यामुळं शेतकरी वर्गाचं अत्यंत प्रमाणात नुकसान होत आहे. आमची शेतकरी वर्गाच्या वतीने सरकारला विनंती आहे का निर्यात पुन्हा एकदा खुली करावी व शेतकरी वर्गाकडे जो काही माल राहिला आहे त्या मालाचे त्यांना निदान कमीत कमी एक समाधानकारक पैसा तरी मिळावा अशी अपेक्षा आहे. आपल्यासोबत व्यापारी सुद्धा आहे, व्यापाऱ्यांना जाणून घेऊया. काय वाटतंय आवक आज वाढलेली वाटते एकूणच बाजारामध्ये? काय झालं, 18 तारखेला जो निर्णय झाला आहे का, कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन नसताना केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा स्टेटमेंट देऊन टाकलं, तर सगळे जिकडे तिकडे झालं बा एक्सपोर्ट चालू झालेले आणि त्याचा परिणाम असा बघितला असाल तुम्ही तर काल प्रत्येक बाजार समितीमध्ये 1500 कमी 2200 बाजार भाव निघाले आणि दुपारी 2 वाजता नोटिफिकेशन येतं की बाबा एक्सपोर्ट चालू झालेलंच नाही, आयताच निर्णय कायम करण्यात आला आहे. त्याचा परिणाम असा आला का दुपारून कांद्याचे 1000 ते 1500 झाले, म्हणजे कालचे काल सकाळीच वेगळं आणि दुपारी वेगळं शेअर मार्केट सारखं डायरेक्ट 500 त्याच्यामध्ये डिस्टन्स तयार झाला. आज असं झालं का देशावरती जी मागणी होती ती कमी, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक आहे आणि एक्सपोर्ट जे होणार होतं ते पूर्णपणे बंद झालं आणि एक्सपोर्टचं धोरण हे आणि फिक्स काहीच नाही आहे. आजपर्यंत बी एका दिवसात चालू होईल का बंद होईल याच्या बाबतीत काही नाही आहे, तर हे धोरण सरकारने निश्चित करावं. आणि दुसरी गोष्ट, जर एक्सपोर्ट चालू करायचं असेल तर त्याचे नोटिफिकेशन पहिले व्यापाऱ्यांना येत असतं, परंतु त्याच्या पहिलेही सगळीकडं मीडियामार्फत म्हणा किंवा केंद्रीय मंत्र्यामार्फत ओपन झालं का बा हे एक्सपोर्ट चालू झालं आहे, मग याचं झालं काय नेमकं हे, त्याच्यामध्ये शेतकरी बी आणि व्यापारी मोठ्या संभ्रमात आहे. एकूणच संभ्रमावस्था ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्याची आशा आहे, मात्र शेतकऱ्यांना या धरसोड उक्तीमुळे आदेशातील एकूण गैरसमजांमुळे याचा फटका हा शेतकऱ्याला बसतो. खरंय, अत्यंत संभ्रम खरं तर व्यापारी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे फसवणूक झाल्याची भावना कुठेतरी येते. आधीच कांद्याचं उत्पन्न यावर्षी कमी आणि त्यामध्ये आता निर्यात बंदीचा सातत्यानं हा निर्णय उठवला जातोय, बंद केला जातोय, त्यामुळे निश्चितच मोठ्या संभ्रम अवस्था आता आहे. धन्यवाद योगेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.